रत्नच असतील हे सांगू शकत नाही। राहुल कोहली चढाईसाठी काय दहशत काय दरारा, कोहलीवर चढाई करतोय आणि एक गुण सगळ्यांच्या रक्तातील सर्वांच्या अंगातील रक्त आता सलसल करायला लागलेलं आहे मित्र, धाबण्यातील रक्त आता सलसल करायला लागलेलं आहे। पंचवीस अठरा हॅलो क्वार्टर फायनल सेमी फायनल मध्ये दाखल होतोय स्वयंभू भातसई। या समोरील समोरील प्रेक्षक खाली बसून घ्या। ज्ञानेश्वर कोल्हे आपण या स्पर्धेत क्वार्टर फायनल पराभूत झाला असला तरी आपल्याला रोख रक्कम 2100 आणि 1100 रक्कम देण्यात येणार आहे। समोर येऊन आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे। मी आनंदजी मगर साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते अरविंदजी मगर आपण सुद्धा समोर येऊन याचा आपण वितरण करायचं आहे। आपल्या शुभ हस्ते ज्ञानेश्वर कोल्हे रोख रक्कम 2100 आणि 1100 चषक आपल्याला मिळणार आहे। या क्वार्टर फायनल मध्ये आपण जरी पराभव झाला असला तरी मैदान क्रमांक 2 वर यानंतर उपउपांत्यफेरीचा अंतिम सामना खेळवला जाईल तो म्हणजे ज्ञानेश्वर कोल्हे आदित्य म्हात्रे आपला प्राइज आपण घेऊन जायचा आहे। राहुल कोहली समोर येऊन आपण हा आपला सन्मान घेऊन जा। मैदान क्रमांक 2 वर दर्यावर्दी नागाबंदर विपक्ष जय बजरंग लाडर चालू सामना संपला। मैदान क्रमांक 2 चा सामना घ्यायचा आहे उपउपांत्य फेरीचा अंतिम सामना 2 मिनिटं। तर या स्पर्धेचा आपण पराभव झालेला आहात ज्ञानेश्वर कोल्हे आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे। मी विनंती करतोय आनंदजी मगर साहेबांना आपल्या शुभास्त्याचा सन्मान करायचा आहे। या स्पर्धेत आपण क्वार्टर फायनल पराभूत झाला 2100 आणि 1100 चषक। कल्पेश कल्पेश आपण सुद्धा वर यायचं आहे। राहुल कोहली तो आपण या स्पर्धेत क्वार्टर फायनल पराभूत झाला त्यासाठी 2100 रुपयाचा आणि 1100 चषक। आपण जागेवर थांबायचं आहे, डीजे ऑपरेटर जरा आवाज वाढवायचा आहे। हॅलो डीजे ऑपरेटर या स्पर्धेचा शिस्तबद्ध खेळाडू म्हणून राहुल कोहली याची निवड झालेली आहे। जोरदार लढाई चालते रोख रक्कम 2100 आणि 1100 चषक। मी विनंती करतोय अरविंदजी मगर आपल्या शुभ हस्ते राहुल कोहलीला शिस्तबद्ध खेळाडू आणि त्याचा 1100 चषक द्यायचा या स्पर्धेचा शिस्तबद्ध। यानंतर मैदान क्रमांक 2 वर उपउपांत्य फेरीचा अंतिम सामना जय बजरंग लाडर आणि दर्यावर्दी नागाबंदर या दोन्ही संघाला विनंती असेल की चालू सामना संपताच मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे। ग्राउंड नंबर 1 वर प्रेशर होता त्याचा वारू रोखला गेला। जबरदस्त क्षेत्ररक्षण नवयुवक सुनार सिद्ध धाटा ठाकूर चढाईसाठी
16-13 स्त्री विंटर कोपरवाडा नवकिरण भेटकर. तो ग्राउंड नंबर एक वर नवयुवक सोनार सिंह धाटा गणेश पोर्ट कासू असा सामना रंगला राकेश पाटील ची लढाई असणार आणि सावध पवित्र राकेश पाटील घेणार. आपल्या संघासाठी काहीतरी करावं लागणार. सर्वांनी संजयजी पाटील आपलं स्वागत असणार या क्रीडा नगरीमध्ये. खरोखर पॅनेसिया हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले जबरदस्त आणि समाज समस्यांनी स्वतःला वाहून घेतलं. खरोखर प्रत्येक वेळी कोणती आम्ही यशस्वी होतो आहे. 5 गुण मी म्हटलं आम्ही टाकोर हा एक भरभक्त राबडा खेळाडू आहे. आता मात्र आघाडी निश्चित घेणार नवकिरण. आवाज बनवायचा हल 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 चिक हल 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 चिक प्रेषित बोरकर चढाईसाठी निघालेला आहे. ग्राउंड नंबर एक वर आम्ही टाकूर नवकिरण भेंडकर संघाचा एक जबरदस्त खेळाडू. इतका जवाब पत्थरशे मात्र बोनस. नवकिरण भेंडकर की श्री विठ्ठल कोपरवाडा क्षेत्ररक्षण झालं तर काही होऊ शकतो. आणि अशा तऱ्हेने नवकिरण भेंडकर संघ बक्षीस पात्र ठरतोय. सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. चला आनंदजी मगर साहेब यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते श्री विंटर कोपरवाडा संघाला रोख रक्कम 2100 आणि आकर्षक चषक देऊन त्याला सन्मानित करायचंय. श्री विंटर कोपरवाडा संघाचा कर्णधार चला ताबड देऊन आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. श्री विंटर कोपरवाडा एक खेळाडू आपला सन्मान स्वीकारून घ्या. आपण या क्वार्टर फायनल मध्ये पराभूत झाला तर आपल्याला रोख रक्कम 2100 आणि आपण इथे सर सन्माननीय संदीपजी मोहिते आणि आनंदजी मगर या दोघांच्या शुभ हस्ते हा सन्मान दिला जाईल श्री विठ्ठल कोपरवाडा संघाला. दोघांनी सन्मानित केलं जातोय. खरोखर श्री विठ्ठल कोपरवाडा जबरदस्त अलिबाग तालुक्यातले संघ जोरदार डाले होते या संघासाठी जिक्रीची झुंज दिली आपण भेटकर संघासोबत. चला मैदान क्रमांक 2 वर सांगा संपुष्टात आलेला आहे. तरी जय बजरंग लाडर आणि दर्यावरती नागाबद्दल या दोन्ही संघांना विनंती असेल का आपला संघ घेऊन विना विलंब मैदानात हजर व्हायचा आहे. दर्यावरती नागाबद्दल आणि जय बजरंग लाडर या दोन्ही संघांना विनंती असेल आपण मैदानात हजर व्हायचा आहे. उपउपांत्य फेरीचा अंतिम सामना आपण खेळण्यासाठी पात्र झालेला आहात तरी त्वरित मैदान क्रमांक 2 ताबा घ्यायचा आहे. ग्राउंड नंबर 2 सर 1 वर राकेश पाटील चढाईसाठी 11-2 9 गुणांची आघाडी. पाटील राखी निश्चितच खुश असणार कासू संघावर. प्रीतम काने पाहायला मिले, महेश लाखी पाहायला मिले, प्रेषित गोरकर, रोशन तांदूळ, राकेश तांदूळ, सचिन भोईर असा खरोखर जुनं चांग घेऊन विना विलंब या श्री विठ्ठल कोपरवाडा. श्री विठ्ठल कोपरवाडा संघाचा प्रतिनिधी व्यासपीठाकडे या. Thank you.
अजय मोरण चढ़ाई ग्राउंड नंबर श्री विठ्ठल कोपरवाला संघाचा प्रतिनिधि व्यासपीठाकडे या जबरदस्त बोनस मिळवणारा हा खेळाडू आणि या खेळाडूला सन्मानित केले जाणार व्यासपीठावर रोख रक्कम 2100 व आकर्षक चषक उत्कृष्ट बोनस पट्टू आकाश पाटील श्री कोपरवाडा चला विनाय भैया राकेश पाटील सावंत पवित्र घेते ग्राउंड नंबर 1 वर स्मित हास्य देते आकाश पाटील सन्माननीय हरचंद्र मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाणार श्री विठ्ठल कोपरवाडा संघाचा एक नवयुग उत्तम खेळाडू उत्कृष्ट वाशी ग्राम पंचायत सदस्य हरचंद्र मोरे यांचे शुभ हस्ते सन्मानित केले जाते आकाश पाटील उत्कृष्ट बोनस हा किताब धन्यवाद स्वागत जय बजरंग लांडर चे प्रांगण राउंड नंबर 1 चा सामना चुरशीला चालू आहे प्रणी शिंदे ची चढाई आपल्या संघासाठी काय प्रयत्न करतोय सुंदर क्षेत्ररक्षण अजय मोर ग्राउंड हा वेग आहे दाटा गावाचा हा वेग आहे रोहा तालुक्याचा हा वेग आहे रायगड जिल्ह्याचा काय कमबॅक करतोय 8-13 असो संघ महेश लांगीला आठवावे लागतील एका चढाईत 7+2 गुण मिळवणारा खेळाडू चप्पल चाणाक्ष आहे चतुर आहे अजय मोरे चढाई आहे आणि आता अजय मोरेला उभा टाकला सचिन होईल काय उभा टाकलाय युक्ती सारखा जबरदस्त रोखला गेलाय वारू आता मात्र अजय मोरेचा आणि आता संजीवनी मिळालेली आहे अर्थातच जीवनदान मिळालंय प्रेषित बोरकरला पूर्ण आता सामना चेंज करणार तो म्हणजे प्रेषित बोरकर कबड्डीचा दिव्य वारसा त्याला लावलाय असा अनुभवी खेळाडू रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेला प्रेषित बोरकर 6-1 डिफेन्स आहे नवयुवक सोनाचे गाठाव बोनस पॉइंट ऑफ असणार मध्य रेषी आणि आता मात्र निदान रेषेच्या बाहेरच खेळ करून माघार घेतोय प्रेषित बोरकर जय बजरंग लांडर संघाचा खेळाडू दरेवरती नागा पंधरा आहो समोर भीम काय खेळाडू मिथुन होईल म्हटलं की हा संजीवनी जर मिळाली ना त्याचं तो सोनं करणार त्या खेळाडूला जेवढं बाहेर ठेवा संघ सुद्धा माघार घेतो नक्की काय विचार काय केला फायनल खेळणार की काय आज शिवेच्छा आहेत तुम्हाला खेळावा असं आम्हाला सुद्धा वाटत आहे मिथुन भोईर आहे कोपरा रक्षक तर इकडे कोपरा रक्षक आहे अनिकेत खोड 3-3
हा सुद्धा सामना चुरशी राकेश हा खेळाडू तंत्रशुद्ध आहे व्यवस्थित सामना केला सेमीफायनलचे द्या मित्र आयोजक सेमीफायनलचे आपले पुकार द्यावे लागतील रात्रीचे आता जास्त नाही वाजले पण 2:16 10-11-8 गुणांची आघाडी अजूनपर्यंत शिल्लक आहे सावध पवित्र निश्चित घेणार प्रेषित बोरकर परंतु बघूया अजय बोरे सारखा खेळाडू असताना उत्तर सोळाशीत सॉरी नवयुवक सोळाशीत घाटाव झुंज देणार अजय बोरे सारखा हिरा आहे 4 मिनिटांचा अवधी पंचाचा इशारा येतो प्रेषित बोरकर जे आतापर्यंत चढाया सक्सेसफुल झाल्या म्हणजे आज जर प्रेषित बोरकर जास्तच जोरात दिसतोय खोलवर चढाया मला सुरू पाहते आपण मल्टिपल गुण मिळवणार हा खेळाडू आणि तीच परिस्थिती बघा आता मात्र मल्टीपल सुपर रेड बाहेर अजय मोरे थांबवलाय गणेश पोर तासू लाजवाब लांदर संघ आपल्याला कमबॅक करावे लागणार ज्याप्रमाणे आई वडिलांची चित्र छाया नसताना बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो आपल्या बहिणीचे दागिने गहाण ठेवून अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती होऊ शकतात अरे रोजगार हमी योजनेवर काम करणारे आर आर आबा महाराष्ट्राचे गृहमंत्री होऊ शकतात आपल्या शरीराची हालचाल न करणारे स्टॅपिंग हॅकिंग जगाला हादरवणारे शोध लावू शकतात आणि 27 वर्ष तुरुंगवास भोसून सुद्धा तुरुंगवास भोगून सुद्धा नेल्सन मंडेला जगाला शांततेचा संदेश देऊ शकतात तरी या माध्यमावर तुम्ही गुणांचा पाऊस का पाडू शकत नाही मेहनत करावी लागेल जय बजरंग नांदर संघ आपण अतिशय कृषीची लढा देत आहात जिंकला तर बक्षीस मात्र आपण ठरणार आहात ते विसरू नका तो मंजिले उन्हों को ही मिलती है जिनके सपनों में जान होती है ये पंख जो होने से कुछ नहीं होता हौसले में उड़ान होती है हौसले बुलंद चाहिए गए 9-3 लैंडर संघ आता मात्र बुच कुलियत पड़ते हैं 10 सॉरी गुण संख्या 12-3 अजूनही गेले नाही राकेश तांडेल हे विसरू नका जे बजरंग लांडर संघ समोर जरी भीमकाय खेळाडू असला तरी आपले ध्येय उतुंग आहे जय बजरंग लांडर थांबू शकता या खेळाडूला मगर मिट्टी मारावी लागेल बघतोस काय रागाने चढाई केली वाघ छान प्रयत्न होता मी तुम्ही आपला लाजवाब मला सुद्धा आपण आणि आता मात्र उचल बांगडी निश्चितच कोणता संघ येतोय हो सेमीफायनल मध्ये गणेश बोर्ड कासू सुरुवात झाली हो करणार कमबॅक